महिलांना संधी दिल्यास त्या आपल्या कर्तृत्वाच्या मेहनतीने ठसा उमटवितात. काहीतरी नवीन करण्याचा आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण झाल्यानं त्या सर्वच क्षेत्रात अग्रेसर होते. महिलांनीही स्वतःला कमजोर न समजता दिलेल्या सर्व संधीचं स्वकर्तृत्वानं सोनं केलं पाहिजे असं आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थित तमाम महिला भगिनींना केलं. जिल्हा परिषद प्रशासन, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स कोर मैदान येथे स्वयंसहायता बचत गटांचे वैदर्भ जिल्हा प्रदर्शनी व जागर स्त्री शक्ती कार्यक्रम आणि अमृत महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत 3 दिवसीय कार्यक्रम व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या अंतर्गत विजेता ठरलेल्या महिला बचत गट ग्रामपंचायतींना पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं. त्याप्रसंगी ते बोलत होते. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.